विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत मॅथेमॅटिकल मेथड्स, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ वेक्टर्स। तर वेक्टर्सचे टाइप्स किंवा वेक्टर्सचे प्रकार आपल्याला शिकायचे। पहिला प्रकार आहे झीरो वेक्टर किंवा नल वेक्टर। डेफिनेशन आहे, अ वेक्टर हैविंग झीरो मॅग्नीट्यूड विथ पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड एज झीरो वेक्टर। म्हणजे जसा मॅग्नीट्यूड झीरो आहे परंतु ज्याला पर्टिक्युलर डायरेक्शन आहे त्याला आपण झीरो वेक्टर असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल, स्टेशनरी ऑब्जेक्ट ह्या झीरो व्हेलॉसिटी वेक्टर, स्थिर असणाऱ्या वस्तूला व्हेलॉसिटी वेक्टर हा झीरो असतो। उदाहरणार्थ या ठिकाणी ही वस्तू स्थिर आहे, पण मी जर याला अशा प्रकारे ठेवलेलं आहे तर आता याला सोडल्यानंतर खाली येणार आहे, परंतु मी याला सोडलं नाही, पकडून ठेवलेलं आहे, स्थिर ठेवलेलं आहे, तर याचा वेलॉसिटी वेक्टर हा झिरो आहे। सोडल्यानंतर ते डेफिनेटली खाली येणार, म्हणजे आपल्याला याची डायरेक्शन माहिती आहे की याची डायरेक्शन आहे या साइडनं, म्हणजे इकडनं इकडे येणार याची डायरेक्शन माहिती आहे, बट इट्स मॅग्निट्यूड इज झिरो, इट इज कॉल्ड एज झिरो वेक्टर। सो वेक्टर विच इज एट रेस्ट बट आफ्टर मोशन वी नो इट्स डायरेक्शन, देन इट्स वेलॉसिटी वेक्टर इज झिरो वेक्टर। उदाहरणार्थ आपली सायकल उभी आहे आणि आपल्याला ती चालवायची आहे, तर चालवण्यापूर्वी आपल्याला माहिती असते की हा मी पॅडलिंग केल्यानंतर ती कोणत्या दिशेला जाणार आहे, म्हणून त्याचा वेलॉसिटी वेक्टर हा झिरो आहे। जेव्हा मी सायकलला पॅडलिंग करेल त्यावेळेस वेलॉसिटी निर्माण होईल आणि ती त्याला जी दिशा आहे डायरेक्शन आहे ती पर्टिक्युलर डायरेक्शन जी आपल्याला माहिती असते डिझायर्ड असते त्याच डायरेक्शनला ती वेलॉसिटी निर्माण होईल, म्हणून अशा वेक्टरला आपण म्हणतो झिरो वेक्टर हॅविंग मॅग्नीट्यूड झिरो बट हॅविंग पर्टिक्युलर डायरेक्शन। इन केस ऑफ युनिफॉर्म स्पीड द एक्सेलरेशन वेक्टर इज झिरो वेक्टर। सेकंड डेफिनेशन बोथ युनिट वेक्टर, अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड वन युनिट इज कॉल्ड एज युनिट वेक्टर। म्हणजे ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड वन युनिट आहे त्याला आपण युनिट वेक्टर असं म्हणतो। उदाहरणार्थ आपण घेऊ डिस्प्लेसमेंट एक्स। आता ह्या डिस्प्लेसमेंटचा जर मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ वेक्टर एक्स इज वन युनिट असेल, म्हणजे एसआय सिस्टीम मध्ये 1 मीटर आणि सीजीएस सिस्टीम मध्ये 1 सेंटीमीटर, तर आपण सीजीएस सिस्टीम घेऊया। तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एक्स जर 1 सेंटीमीटर असेल तर ह्या वेक्टर एक्सला आपण म्हणतो युनिट वेक्टर। आता वेक्टर आणि युनिट वेक्टर ह्यामध्ये डिफरेन्शिएट करण्यासाठी युनिट वेक्टर मध्ये आपण सिम्बॉल लिहिताना त्यावर कॅप लिहितो, म्हणजे कॅप ऑफ वेक्टर एक्स ह्याला आपण म्हणतो युनिट वेक्टर। जसं एफ हा फोर्स आहे, फोर्स वेक्टर ह्याला आपण म्हणू फोर्स वेक्टर, आणि जर त्यावर कॅप असेल तर त्याला आपण म्हणू युनिट फोर्स वेक्टर। सो युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय कॅप ऑन इट्स हेड। आता रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर, वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड मल्टीप्लाइड बाय युनिट वेक्टर। म्हणजे काय, सो गिवन वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर मल्टीप्लाइड बाय युनिट वेक्टर इन इट्स डायरेक्शन। उदाहरणार्थ समजा वेक्टर एफ आहे, सो इट इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर एफ मल्टीप्लाइड बाय कॅप वेक्टर एफ इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर एफ। उदाहरणार्थ त्या ठिकाणी मी यावर फोर्स अप्लाय केला, समजा हा फोर्स आहे 10 dN, म्हणजे मॉड ऑफ वेक्टर एफ इज इक्वल टू 10 dN। तर मी याला रिप्रेझेंट केलं, मी या ठिकाणी स्केल घेतो आहे, स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 dN, therefore 10 dN
इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि डायरेक्शन घेतली मी डाउनवर्ड, डायरेक्शन इज डाउनवर्ड, सो दिस इज द फोर्स. आता याचा मॅग्नेट्यूड आहे 10 9 आणि स्केल नुसार 5 सेंटीमीटर. मॅग्नेट्यूड वेक्टर एफ. आता मला रिप्रेझेंट करायचं इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर, तर मी काय करेल एफ इन टर्म्स ऑफ इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर एफ. युनिट वेक्टर ही एक युनिट वेक्टर चा मॅग्नेट्यूड असेल 1 9, तर 1 9 म्हणजे किती सेंटीमीटर घ्यावं लागेल आपल्याला, 1 9 म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल 0.5 सेंटीमीटर. तर मी या ठिकाणी 0.5 सेंटीमीटरचा एक जर वेक्टर घेतला तर तो राहील युनिट वेक्टर, आणि या वेक्टरला आपण म्हणू एफ कॅप. आणि गिवन वेक्टर आहे वेक्टर एफ. रिप्रेझेंट कसं करायचंय, वेक्टर एफ इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर एफ मल्टीप्लाइड बाय युनिट वेक्टर इन इट्स डायरेक्शन. तर आपल्याला माहिती आहे की मॉड ऑफ वेक्टर एफ आहे 10 9, म्हणजे 10 टाइम्स युनिट वेक्टर एफ. सो गिवन वेक्टर इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर एफ, मॅग्नेट्यूड ऑफ गिवन वेक्टर मल्टीप्लाइड बाय युनिट वेक्टर इन इट्स डायरेक्शन. आपण दुसरं उदाहरण घेऊया, एक डिस्प्लेसमेंट आहे, समजा एक डिस्प्लेसमेंट आहे फ्रॉम ए टू बी, ज्याला आपण डिस्प्लेसमेंट वेक्टर एक्स म्हणू, आणि ज्याचा मॅग्नेट्यूड आहे समजा मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर एक्स इज इक्वल टू 100 सेंटीमीटर सपोज. तर मी या ठिकाणी याचा युनिट वेक्टर घेईल, युनिट वेक्टर याला आपण म्हणू कॅप एक्स. आणि रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर एक्स इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर इज वेक्टर एक्स इज इक्वल टू मॉड ऑफ वेक्टर एक्स मल्टीप्लाइड बाय युनिट वेक्टर एक्स. तर मॉड ऑफ वेक्टर एक्स आहे 100, म्हणून 100 टाइम्स वेक्टर युनिट वेक्टर एक्स. सो इन दिस वे वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर. नाउ थर्ड डेफिनेशन, फोर्थ, रिझल्टंट वेक्टर. अ सिंगल वेक्टर हुज इफेक्ट इज सेम एज दैट ऑफ टू ऑर मोर वेक्टर इज कॉल्ड ए रिझल्टंट वेक्टर. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, जर एकाच प्रकारचे दोन वेक्टर्स जो इफेक्ट निर्माण करतात, वेक्टर ऑफ सेम टाइप विच प्रोड्यूस द सेम इफेक्ट और विच प्रोड्यूस सम इफेक्ट एंड देर इज अ सिंगल वेक्टर हु प्रोड्यूस द सेम इफेक्ट, दैट सिंगल वेक्टर इज कॉल्ड एज रिझल्टंट वेक्टर. आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया की समजा या ठिकाणी एक वस्तू आहे आणि ज्यावर मी फोर्स लावलेला आहे, एक फोर्स लावला, या डायरेक्शनला फोर्स निर्माण केला ज्याला आपण म्हणून वेक्टर एफ वन, आणि दुसरा या डायरेक्शनला निर्माण केला याला आपण म्हणून वेक्टर एफ टू. तर या दोन्हीमुळं जो इफेक्ट होतो तो आपल्याला पाहायचा आहे. जेव्हा मी दोन्ही फोर्स ॲट ए टाइम निर्माण करतो त्यावेळेस त्याचा इफेक्ट जो आहे तो मिळालेला आहे, तो मी एरोने दाखवलेला आहे. आता या दोन फोर्सचा जो इफेक्ट आहे तो मला एका फोर्सनं सुद्धा निर्माण करता येतो, म्हणून हा जो सिंगल फोर्स आहे एफ तो आहे एफ वन आणि एफ टूचा रिझल्टंट. म्हणून या ठिकाणी एफला म्हणतात रिझल्टंट ऑफ एफ, वेक्टर एफ इज रिझल्टंट ऑफ वेक्टर एफ वन अँड वेक्टर एफ टू, सो इट इज कॉल्ड एज रिझल्टंट वेक्टर. आता निगेटिव्ह वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर, सपोज दॅट देर इज अ वेक्टर ए, इट इज कॉल्ड एज प्लस ए. याच्या अपोजिट जर मी काढला तर त्याला म्हणायचं मायनस ए किंवा निगेटिव्ह वेक्टर ऑर अपोजिट वेक्टर. अ वेक्टर ऑफ सेम मॅग्नेट्यूड बट अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड ए निगेटिव्ह वेक्टर. आणि लास्ट डेफिनेशन, इक्वल वेक्टर्स, द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप दॅट मीन्स क्वांटिटी हॅव्हिंग इक्वल मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन आर कॉल्ड ए इक्वल वेक्टर्स.
तर या ठिकाणी आपण हे उदाहरण घेऊया की समजा दोन पॉइंट्स आहेत इथे, हा एक पॉइंट आहे आणि हा दुसरा पॉइंट, आणि हे दोन पॉइंट्स मी डिस्प्लेस केलेले आहेत एकाच वेळेस. तर त्यामुळं हे पॉइंट्स डिस्प्लेस झाल्यामुळे जे डिस्प्लेसमेंट वेक्टर्स मिळालेले आहेत त्याला आपण म्हणू वेक्टर एक्स वन आणि वेक्टर एक्स टू. आता या ठिकाणी बघा की वेक्टर एक्स वन आणि एक्स टू यांचा मॅग्निट्यूड सेम आहे आणि वेक्टर एक्स वन आणि वेक्टर एक्स टू याची डायरेक्शन सेम आहे, म्हणून वेक्टर एक्स वन इज इक्वल टू वेक्टर एक्स टू, याला आपण इक्वल वेक्टर्स असं म्हणतो. टू वेक्टर्स ऑफ सेम क्वांटिटी हॅविंग इक्वल मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन आर कॉल्ड इक्वल वेक्टर्स.